नमस्कार, मी डॉक्टर पल्लवी पेठे, चिंतामणी इन्स्टिट्यूटमध्ये काउन्सिलर म्हणून कार्यरत आहे इथे. आणि इथे या चिंतामणी इन्स्टिट्यूटमध्ये JEE, नीट, CET मुलांना आपण इथे काउन्सिलिंग करत असतो. त्यांची आपण क्लासेस घेतो जिथे सायन्सचे पूर्ण सब्जेक्ट शिकवल्या जातात, जसं बायो आहे, त्याच्यानंतर केमिस्ट्री आहे, फिजिक्स आहे, मॅथमॅटिक्स आहे. आणि त्याचसोबत CET जे मुलं आहेत त्यांच्यासाठी आपण त्यांचे क्लासेस घेत असतो, MCQ प्रॅक्टिस घेत असतो. त्याचबरोबर त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही त्यांची काउन्सिलिंगही घेत असतो, जी काउन्सिलिंग आपण पर्सनली घेत असतो. प्रत्येक मुलगा माझ्यासमोर सिंगली एक 1 by 1 बसून त्यांच्या जे काही समस्या आहे, कदाचित कधी कधी त्यांचा सब्जेक्टशी रिलेटेड सब्जेक्ट प्रॉब्लेम असतो, की फिजिक्सचे प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे, मॅथमॅटिक्सचे कसे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, जे कधी कधी ते मुलांना ग्रुपमध्ये ते टीचर्सला विचारू शकत नाही, किंवा त्यांना अभ्यास करताना टाइमटेबल कसा मॅनेज करायचा असतो, किंवा त्यांच्या घरी कधी कधी काही प्रॉब्लेम्स असतात जे आपण पर्सनल प्रॉब्लेम असतात ज्याच्यामुळे त्यांच्या अभ्यासावर डिस्टर्बन्स होऊ शकतं, अशा सगळ्या गोष्टीचा जो प्रॉब्लेम्स त्यांचे असतात ते मी हँडल करत असते. चिंतामणी इन्स्टिट्यूट सायन्समध्ये प्रत्येक मुलांची काउन्सिलिंग घेतल्या जाते, त्याचबरोबर 10th मुलांचीसुद्धा काउन्सिलिंग असते, 9th मुलांचीसुद्धा काउन्सिलिंग घेतल्या जाते, जी 1 by 1 घेतल्या जाते, जेणेकरून त्यांचे जे बाकीचा जो विकास आहे तो झाला पाहिजे. नुसतंच आपण मानसिक विकास नाही म्हणू शकत, तो शारीरिक झालं, बौद्धिक झालं, सगळ्या विकासाकरिता त्यांची काउन्सिलिंग घेण्यात येते. आणि त्याकरिता स्वप्नील सर हे फार चांगलं काम करतात आहे, की आमच्यासारखे जे काउन्सिलरची टीम आहे त्यांनी ती ठेवलेली आहे, जिथे मुलांचे प्रत्येक गोष्टी लक्ष दिल्या जातं त्यांना. आम्ही आमच्याकडून एक टाइमटेबल दिला जातो जो त्यांच्या घरी ते लोकं फॉलो करतात, आणि बहुतेक मुलं जितकेही मुलं ते फॉलो करतात निश्चितच त्यांना ते त्याच्यातून रिझल्ट मिळतो. तर त्याकरिता मी तुम्हाला आवाहन करते की आमच्या चिंतामणी इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन घ्या. आणि याही ही पण आम्ही तुम्हाला एक फॅसिलिटी दिलेली आहे, त्याचे नक्कीच तुम्ही फायदा घ्या. धन्यवाद.